नागपूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर नागपूर जिल्हाधिकारी आर विमला यांचा ऑडिओ संदेश जारी करण्यात आला आहे त्यात अनेक धरणांमधून पाणी विसर्ग होण्यास सुरुवात करण्यात आली आहे याबद्दल परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत नमस्कार मी नागपूरचे जिल्हाधिकारी बोलत आहेत नागपूर जिल्ह्यातील सर्वदूर संततधार पाऊस असल्यामुळे नवेगाव खेरी नांद वेना या धरणांमुळे पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे सावनेर पारशिवनी रामटेक उमरेड भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवता आहे तसेच गोसीखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे सर्व यंत्रणा सतर्क आहे आपल्यालाही विनंती करण्यात येते की सतर्क राहा आवश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नये आणि गरजेनुसार सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा पाणी वाहत असताना चुकूनही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये विनती सुरक्षित रहा स्वस्थ रहा मीटिंग बुलाई क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम